नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेटवर्क। लाखांदूर तालुक्याला पुराचा जोरदार तडाखा। गत 20 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यात नदी नाल्यांना पूर येऊन धान शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। चुलबन नदीला पूर आल्याने नदीकाठावरील हजारो हेक्टर क्षेत्रातील धान शेती खरडून जात पिके नष्ट झाली आहेत। तालुक्यातील परसोडी खोलमारा येथे अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली आहे। या पूरस्थितीत गौरी सण साजरा करताना पूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीत गौरीचे पूजा अर्चना करून विसर्जन करण्यात आले आहे। अर्धवट व निकृष्ट बांधकामामुळे 2 महिन्यातच 2 सिमेंट बंधारे फुटले। कोल्हापुरी बंधारा फुटल्याने लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग येथील जवळपास 25 एकर धान शेतीचे नुकसान झाले आहे। तर महादेव ठाकरे नामक शेतकऱ्याचे 1 एकरातील धान शेती पूर्णतः नष्ट झाली आहे। या बंधाऱ्याचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या लघु पटबंधारे उपविभाग साकोली अंतर्गत दुरुस्ती काम गत 2 महिन्यापूर्वी करण्यात आले होते। याविषयी ल5 चे अभियंता रंगारी यांच्याशी संपर्क केला असता संबंधित बंधाऱ्याचे अर्धवट व निकृष्ट बांधकाम झाल्याचे कबूल केले आहे। DBT योजना रद्द करण्याची मागणी। युती शासनाच्या काळातील DBT योजना गरगरीब जनतेच्या योजनांवर वज्राघात करणारी असल्याचा आरोप करून संबंधित योजना रद्द करण्याची मागणी पीडित लाभार्थी जनतेत केली जात आहे। थेट साहित्य मिळणाऱ्या अनेक योजना DBT मुळे गरीब लाभार्थ्यांना अलीकडे त्रासदायक ठरत असल्याचा आरोप देखील जनतेत केला जात आहे। आजचे बातमीपत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू नका। ठीक 8 वाजता याच YouTube